नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी विषय मराठी या विषयातील सण एक दिन या कवितेचे स्वाध्याय पाहूया। पहा, पहिला प्रश्न आहे, बैलांच्या कपाळावर काय बांधले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे, बैलांच्या कपाळावर बाशिंगे बांधली आहेत। प्रश्न दुसरा आहे, अवखळ कोण आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे, तरुण खोंडे अवखळ आहेत। प्रश्न क्रमांक 3, बैलांच्या गळ्यात काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे, बैलांच्या गळ्यात घुंगुरांच्या माळा आहेत। प्रश्न चौथा आहे, वर्षभर बैल काय करतात? या प्रश्नाचं उत्तर आहे, वर्षभर बैल काम करतात व ओझी वाहतात। प्रश्न पाचवा, सणाच्या दिवशी बैलांना कसे सजवतात? या प्रश्नाचं उत्तर आहे, बैलांची शिंगे रंगवतात, त्यांच्या कपाळावर बाशिंगे बांधतात, पाठीवर ऐनेदार झुली चढवतात, गळ्यात घुंगरू माळा घालतात, अशा प्रकारे बैलपोळा या सणाला बैलांना सजवतात। प्रश्न सहावा, बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना कसे मिरवत नेतात? या प्रश्नाचं उत्तर आहे, बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना सजवतात, वाजंत्री वाद्य वाजवून व लेझिम खेळून मिरवत नेतात। प्रश्न सातवा, बैलाला व्यसन का घातलेले असते? उत्तर आहे, बैलाने मान झटकू नये, उधळून जाऊ नये म्हणून बैलांना व्यसन घातलेले असते। पुढचा प्रश्न आहे, आठवा प्रश्न, सण एक दिन असे कवी का म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे, बैलपोळ्याला फक्त बैलाचे कौतुक होते, बाकी वर्षभर त्यांच्या पाठीवर चापकाचे फटकारे मारले जातात, त्यांना ओझी व्हावी लागतात, म्हणून सण एक दिन असे कवी म्हणतात। धन्यवाद।